नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल विजी क्लासेसवरती। तर बा मित्रांनो, इथे सरळ सेवा भरतीविषयीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट येत आहे। आपल्याला आरोग्य विभाग आणि अग्निशमन विभागामध्ये लवकरच 701 पदांसाठी भरती बघायला मिळणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया। परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट दिलेली नसेल तर एक वेळ व्हिजिट देऊन बघा आणि आपले व्हिडिओ आवडतील तरच सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे सरळ सेवा भरतीविषयीच्या अपडेट ज्या आहेत ते घेऊन येत असतो। तर पहा मित्रांनो, इथे जे आहे आपल्याला लवकरच जे आहे मनपामध्ये, नाशिक मनपामध्ये 701 पदांसाठी जे आहे भरती बघायला मिळणार आहे। आणि याविषयीची जे अपडेट आहे, जो बातमी आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अग्निशमन विभागातील कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने पुढील आठवड्यात TCS या संस्थेची महापालिकेचा करारनामा होणार आहे। व करारनामा झाल्यानंतर जे आहे 701 पदांच्या भरतीचा मार्ग इथे मोकळा होणार आहे। आणि शासनाने नाशिक महापालिकेला आरोग्य वैद्यकीय विभाग आणि अग्निशमन विभागातील जवळपास 701 पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी मागील वर्षी मंजुरी दिली होती। आणि त्यासाठी शासनाने नामनिर्देशित केलेल्या संस्थांपैकी IBPS आणि TCS या दोन संस्थांची निवड महापालिकेने केली होती। त्यानुसार मनपाच्या प्रशासन विभागाने संबंधित दोन्ही संस्थांना पत्र देऊन त्यांच्या अटी शर्ती तसेच भरती प्रक्रिया कशी राबवणार, त्यासाठीचे शुल्क किती आकारणार याबाबतची माहिती मागितली होती। आणि त्या संदर्भात IBPSने भरती प्रक्रियेसाठी होकार कळविला होता, मात्र त्यानंतर करारनामा करण्याविषयी संस्थेने काहीच कार्यवाही केली नाही वा तसे सारस्वही दाखविले नाही। त्यामुळे प्रशासन विभागाने TCS संस्थेशी संपर्क साधून भरती प्रक्रियेविषयी विचारणा केली असता TCSने उत्सुकता दाखवली असून आता या संस्थेबरोबर करारनामा होणार आहे आणि करारनामा होण्याचा सध्या बाकी आहे। पुढच्या आठवड्यामध्ये जे आहे करारनामांचा होणार आहे आणि संस्थेच्या प्रतिनिधीबरोबर मनपाची बैठक होऊन आढावा घेण्यात आला असून पुढील आठवड्यात मनपा आणि TCS यांचा करारनामा पूर्ण होऊन भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी येथे दिलेली आहे। तर पहा मित्रांनो, मनपा आयुक्त जे आहेत यांनी इथे ही माहिती दिलेली आहे की लवकरच आपल्याला 701 पदांसाठी इथे भरती येथे बघायला मिळू शकतो। तर पहा मित्रांनो, आजची तुम्हाला अपडेट कशी वाटली, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। तर पहा, आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबवत आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।